आता परत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन वाढीला दृष्टीनं कोल्हापूर रस्ते सौंदर्यकरण म्हणजे के एस बी पी न आणखीन एक नवा उपक्रम हाती घेतलाय या संस्थेच्या वतीनं पोलीस उद्यानात चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिवलचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाची घोषणा के एस बी पी चे अध्यक्ष आणि फ्लॉवर फेस्टिवलचे अध्यक्ष सुजय पित्रे यांनी पत्रकार परिषदेत केली या महोत्सवात फुलांच्या शंभरहून अधिक जातीची एक लाखाहून अधिक नयन मनोहर फुलं पाहण्यास मिळणार आहेत जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी केएसव्हीपी नेहमीच प्रयत्नशील आहे यातूनच या संस्थेनं शहरातील प्रमुख चौकांचं सुशोभीकरण केलंय तसंच देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज पोलीस उद्यानात उभा केलाय हा राष्ट्रध्वज पर्यटकांचं आकर्षण ठरलाय आता यापुढचं पाऊल म्हणून चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत पोलीस उद्यानात फ्लॉवर शोचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्रात प्रथमच हा महोत्सव होतोय असं सुजय पित्रे यांनी नमूद केलं चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता या फ्लॉवर शोचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते होणार आहे तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता ताराराणी चौक ते पोलीस उद्यान या मार्गावर शोभायात्रा काढण्यात येणार आहे यात पानाफुलांनी सजवलेली वाहनं शालेय मुलांचं समूह नृत्य चोवीस फूट हत्तीची प्रतिकृती वीस फुटाच्या बैलगाडीचा समावेश आहे महोत्सव स्थळी देशी विदेशी फुलांनी बारा बाय चोवीस फूट लांबीची राधानगरी धणाची प्रतिकृती आणि नऊ फूट उंचीच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची फुलांची प्रतिमा हे महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे याचबरोबर महोत्सवात शंभरहून अधिक फुलांच्या जातीची एक लाखाहून अधिक फुलं पाहण्यास मिळणार आहेत असंही पित्रे यांनी नमूद केलं पत्रकार परिषदेला राहुल कुलकर्णी संतोष लोबो दीपक सुतार संतोष रामाणे अभिनंदन मगदूम अभिजित जाधव मंगेश कुंभार राहुल बहिरशेठ महेश माळी शेखर वयुडेकर राहुल मोरे उपस्थित होते